नमस्कार. आज आपण भूमितीचा एक वेगळा भाग बघणार आहोत. तुम्ही कोण काढता भूमितीचा अभ्यास करताना, आणि ते कोण तुम्हाला दुभागायला लागतात, आणि कोण दुभागायचा म्हणजे तुम्हाला कोण मापक लागतो, पट्टी लागते, पेन्सिल लागते. परंतु हे सगळं साहित्य न वापरतासुद्धा केवळ घडी घालून तुम्ही कोण दुभागू शकता ओरिगामी तंत्राने. आता मी इथे दोन तीन चार प्रकारचे कोण तयार करून आणलेले आहेत, ते जर मी तुम्हाला दाखवले तर हा सरळ कोण आहे. सरळ कोण म्हणजे हा 180 अंशाचा कोण आहे. दुसरा कोण आहे हा काटकोन आहे. काटकोन सरळ कोण दुभागला की 90-90 अंशाचे कोण तयार होणार. तर हा मी कसा केला, तर ही बाजू किंवा एक बाजू कोणाची दुसऱ्या बाजूवरती ठेवून बरोबर मी घडी घातली आणि मला जी सरळ रेख मिळाली तो पायावरती उभा राहिलेला लंब आहे. म्हणजे 180 अंशाचा कोण हा मी 90-90 अशा दोन अंशामध्ये दुभागला. आता तुम्हाला वाटेल की लघु कोण विशाल कोण दुभागता येतात की नाही, तर नक्की दुभागता येतात. आता हा लघु कोण आहे. आता लघु कोण करतानासुद्धा मी कोणाच्या ह्या रेषेवरती ही दुसरी रेषा बरोबर ठेवली. बरोबर ठेवल्यानंतर मला जी रेषामध्ये मिळाली त्या रेषेमुळे हा क अ ब हा लघुकोन दुभागला गेला. आता विशाल कोण बघूया आपण. हा विशाल कोण आहे. आता विशाल कोण दुभागतानासुद्धा मी अ ब ही कोणाची एक बाजू या दुसऱ्या कोणाच्या एका बाजूवरती बरोबर ठेवली आणि घडी घातली. घडी घातल्यानंतर या घडीवरती तुमच्या असं लक्षात येईल क अ ब हा कोण दुभागला गेला आहे. आणि तो बरोबर दुभागला जातो तुम्हाला कोण मोजायची अजिबात आवश्यकता नाही. आता याच्यावरच आधारित आपण एक दोन गोष्टी बघूया की तुम्हाला केवळ घडी घालून कोण दुभागता येतो म्हटल्यानंतर तुम्हाला काय काय करता येतं. आता अशा प्रकारचे कप्स तुम्ही जेव्हा तुम्ही जाता कुठल्याही मॉलमध्ये किंवा कुठेही, तेव्हा तुम्हाला पॉपकॉर्न्स किंवा असं काहीतरी खायला अशा प्रकारचे कप्स मिळतात. आता कप्स कसा तयार केला असेल ही क्युरिओसिटी तुमच्या मनामध्ये असेल की नाही. कसा केला असेल बरं. हा मी उघडते, सगळ्या घड्या काढते आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की हा एक केवळ फक्त चौरसच आहे. चौरस मी घेतला आणि त्याची प्रथम कर्णावरती घडी घातली. प्रथम ह्या कर्णावरती मी घडी घातली. घडी घातल्यानंतर मला हे दोन बिंदू मिळायला हवेत, तर ते नक्की मिळण्यासाठी मी काय केलं, हा जो कोण आहे हा कोण मी दुभागला. तो कसा दुभागणार मी, ही बाजू आहे ही ह्या बाजूला जोडली. ह्या बाजूला जोडल्यानंतर मला हा बिंदू मिळाला. आता हा बिंदू मिळाल्यानंतर मी हे टोक आहे हे ह्या बिंदूला जोडलं, मला हा हा बिंदू मिळाला. मग हा बिंदू मिळाल्यानंतर मी हे टोक आहे हे ह्या बिंदूला जोडलं आणि ह्याच्यामध्ये मला जे पॉकेट मिळालं ह्या पॉकेटमध्ये मी वरचा हा अर्धा भाग आहे हा घातला हा घातल्यानंतर उरलेला हा भाग आहे मी उलटीकडे दुमडून टाकला आणि मला हा छान कप मिळाला. आता ह्या कपमध्ये तुम्ही पॉपकॉर्न घालून खाऊ शकता की नाही, काही घाला आणि खा, मजा करा. माझी अशी खात्री आहे की तुम्ही असा कप तयार करून बघाल आणि त्याच्यामध्ये तुमचा कोरडा खाऊ म्हणजे पॉपकॉर्न वगैरे खारे दाणे हे नक्की घालून तुम्ही मजा कराल.